आजरा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी। महाराष्ट्रातलं सध्याचं चालू असलेलं गटातटाचं राजकारण तीच प्रथा आज ग्रामीण भागातील राजकारणात येत आहे। कालचे मित्र आजचे शत्रू व कदाचित आजचे शत्रू हे उद्या मित्र देखील होऊ शकतात, त्यामुळे राजकारणात कोण कोणाचा शत्रू व कोण कोणाचा मित्र नसतो हे या म्हणीप्रमाणे सत्य आहे। वही राज्याच्या राजकारणातील आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात परंपरा जपली आहे। आजरा कारखाना पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध आहे अशी चर्चा असताना बिनविरोधच्या नाट्यमय घडामोडीवर राष्ट्रवादीने घेतलेली निवडणुकीतील माघार यामुळे कारखाना बिनविरोध होतो की काय असे वाटत असताना अचानक राष्ट्रवादीने निवडणुकीच्या रिंगणात एंट्री केली व कारखाना रणधुमाळीला सुरुवात झाली। श्री चाळोबादेव शेतकरी विकास आघाडी व श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी या परस्पर आघाड्यांची लढत जोरदार चालू आहे। प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत। या प्रचार रणधुमाळीमध्ये भादवान गजरगाव गटातील उमेदवार एम के देसाई, राजू मुरुकटे व राजू जोशीलकर यांनी पदयात्रा व मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत प्रचार यंत्रणेने आघाडी घेतली आहे। आजरा साखर कारखान्यात होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन या विभागातील उमेदवारांनी केले। पहा तर सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्रवर उमेदवार यांनी श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीला का विजयी करावे याबाबतची मुलाखत उमेदवार राजू मुरुकटे, राजू जोशीलकर व माजी संचालक व उमेदवार एम के देसाई याबाबत आमचे सह्याद्री लाईव्हचे संपादक संभाजी जाधव यांनी घेतलेली मुलाखत पहा फक्त सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्रवर। नमस्कार, आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात। आजरा तालुक्याची दौलत व आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक व पंचवार्षिक निवडणुकीमध्ये झालेल्या बिनविरोधच्या नाट्यमय घडामोडी आणि या नाट्यमय घडामोडीनंतर लागलेली ही पंचवार्षिक निवडणूक। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण गजरगाव भादवन या मतदारसंघातील गटातील उमेदवार राजू मुरुटे, एम के देसाई व राजू जोशीलकर यांच्या प्रचार फेरीसाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत व त्यांना आमचा प्रश्न आहे की श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी या विघाडीच्या आघाडीसाठी उमेदवारांना मतदानाने का निवडून द्या। आपल्यासोबत आहेत एम के देसाई उमेदवार व माजी संचालक। नमस्कार, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी या चॅनेलमार्फत विमान या चिन्हावरती सर्व उमेदवार आम्ही उभे आहोत। आम्हाला सभाधरण निवडून द्यावं याचं कारण अशोकांना जिल्हा मध्यवर्ती बँकेला संचालक असताना सुद्धा 3.5 कोटी भरू शकले नाही, त्यामुळे कारखाना बंद पडला। आता आमच्या पाठीशी आमदार मुस्लिम साहेब, गडहिंग्लज आमदार चंदगडचे आमदार राजेश पाटील साहेब आणि बिंद्रीचे आता जे होऊ घातलेले चेअरमन के पी पाटील साहेब हे आमच्या भक्कम पाठी साहेब आणि त्यांच्या या पाठिंब्यामुळे आम्ही या कारखान्याची पुढे प्रगती आणि अनेक प्रोजेक्ट याने आपण चालू करू अशी आम्हाला खात्री आहे, म्हणून आम्हाला सभागृहाने भरघोस मताने निवडून द्यावं अशी माझी विनंती। मागील कार्यकाळ व येणारा पुढचा कार्यकाळ आपण सक्षमपणे कारखाना चालू श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी हीच मुस्लिम साहेब यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कारखाना चालू शकते असं त्यांचं मत आहे। धन्यवाद। आज भादोन गजरगावमध्ये आपण सरोळ्या गावी आज प्रचार फेरी काढत आहोत। या ठिकाणी आम्हाला प्रचार करताना अतिशय सभासदांचा चांगला कौल आम्हाला मिळत आहे। खरं तर रेडेकर मॅडम आणि शिंद्रे सर अशोकांना आणि शिंपी साहेबांच्या गटात गेल्यानंतर आम्हाला निवडणूक ही सोपी झालेली आहे। आज आम्ही प्रत्येक घरोघरी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि सभासदांचा जर विचार केला तर सभासदांचा अतिशय प्रामाणिकपणा आणि विश्वास हा आमच्या रवळनाथ विकास आघाडीवर आहे। याचं कारण असं की भविष्यात या आजरा कारखान्याची सत्ता ही आमचे नेते आदरणीय मुस्लिम साहेब असतील, आमदार राजेश पाटील साहेब असतील, आमदार माजी आमदार के पी पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांच्या हाती दिल्यानंतर कारखान्याला जो उद्या जो फायनान्स किंवा उसांची बिलं वगैरे जे मिळणार आहेत त्या विश्वासावर लोक आम्हाला राष्ट्रवादीच्या पॅनेलला भरघोस मताने विजय करणार आहेत। मी या ठिकाणी सभासदांना आणि शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतो की खरोखरच या नेत्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक करत आहोत आणि विश्वास या विश्वासाला पात्र राहून आम्ही पुढचा कारभार करत आहोत। उद्याच्या 17 तारखेला निवडणूक आहे आणि आपण आमचे विमान या चिन्हावर आपण भरघोस मताने शिक्का मारून विजय करण्याचं आवाहन मी या ठिकाणी शेतकऱ्यांना करतो आणि
पैनल टू पैनल मतदान इकड़े तिकड़े अपन नाव न बघता जिथे जिथे विमान दिसेल तिथे शिक्के मारून आम्हाला भरघोस मताने विजय करावा। तुम्ही दिलेले प्रत्येक मत हे आम्ही याचा सार्थक आम्ही आमच्या कामातून ऋण फेडू हे मी आश्वासन देऊ शकतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाइव चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।